अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिल्लोड येथे मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मानवहित लोकशाही पक्षाचे सिल्लोड तालुका पदाधिकारी यांच्या वतीने सिल्लोड शहरातील टिळकनगर येथील सामाजिक सभागृहामध्ये अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मानवहित लोकशाही पक्षाचे सिल्लोड तालुका संपर्क प्रमुख सकाराम आहिरे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मानवहित लोकशाही पक्षाचे औरंगाबाद जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे, युवा तालुका अध्यक्ष फकीरचंद तांबे, तालुका अध्यक्ष नानासाहेब गायकवाड, तालुका उपाध्यक्ष बाबूराव आहिरे, महिला तालुका अध्यक्षा रामलीला जाधव, रतन अंभोरे, रमेश आहिरे, ज्ञानेश्वर आहिरे, भगवान सोनवणे, विष्णू सोनवणे, साहेबराव सोनवणे, रवी महाले, दीपक महाले, विठ्ठल कांबळे, संजय मोरे यांच्यासह मानवहित लोकशाही पक्षाचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड.